तर 15 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि लोकांना वाहतुकीसाठी हा ब्रिज सुरू होईल. त्याचबरोबर ह्या ब्रिजला जोडून जो रिंग रूट आहे, जो सेगमेंट 7 ह्या रिंग रोडचे गेले कल्याण रिंग रोड ज्याला आपण म्हणतो की 1 ते 7 सेगमेंट आहेत, त्यामधल्या 5, 6, 7 जे ते चांगल्या प्रकारे तिथे लँड एक्विजिशन झालेलं आहे, काम चालू आहे. हा तिसरा सेगमेंट जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे. हा जेव्हा ब्रिज होईल तेव्हा हा तिसरा सेगमेंट पण पूर्ण झाला पाहिजे, जेणेकरून सगळी जी ट्रॅफिक येणार आहे ठाण्याच्या दिशेने किंवा हायवेच्या दिशेने डोंबिवलीमध्ये ती बायपास होऊन त्या रिंग रोडवरून कल्याणच्या दिशेला जाऊ शकते. तर तोही ब्रिज जो आहे, तोही रिंग रोड जो आहे, तो ह्या डोंबिवली मानकोलीचा मोठागाव मानकोली ब्रिज जो आहे त्याच्याबरोबर 15 महिन्यामध्ये पूर्ण झाले पाहिजे असे इन्स्ट्रक्शन्स ही MMRDAला दिलेले आहेत. काही अडचण असेल तर ते MMRDA आहे, आयुक्त आहेत, आत्तापर्यंत जसे मार्ग काढले, मीटिंग्स घेतल्या, कंटिन्युअसली फॉलोअप केला, म्हणून आज आपण हा ब्रिज जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे. तर येणाऱ्या 15 महिन्यामध्ये हे दोन्ही कामं कसे पूर्ण होतील याच्यासाठी आमचा पाठपुरावा असेल.